गडमाथ्यावरती पोहोचलो होतो, पण धुकं तर आहे सोबत, त्यासोबत आता पाऊसही सुरू झाला आहे. इथं काहीतरी आहे रे किस्सा, म्हणून मी थोडा हे झालो. इथे काहीतरी आहे किस्सा, अरे डायरेक्ट पाय फसला ना माझा मध्ये. कलाडगड हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीतील एक किल्ला. कलाडगडाला जाण्यासाठी आपल्याला हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचं गाव पासने येथूनच जावं लागतं. पासनेकडून जाणारा हा रस्ता पुढे कलाडगडाच्या पायथ्याचं गाव पेठेवाडी येथे जातो. पण आपल्याला पूर्ण पेठेवाडीत जाण्याची गरज नाही. पेठेवाडीच्या 2 किलोमीटर आधी वन खात्याने सिमेंटची एक भेटी व्यवस्था केलेली आहे. तेथूनच पुढे कलाडगडाला एक मळलेली पायवाट वर जाते. हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्यातील हा प्रदेश असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात हा संपूर्ण प्रदेश अतिशय विलोभनीय दिसतो. नाशिकपासून कलाडगडाचे अंतर घोटी बारी गावामार्गे 1120 किलोमीटर एवढे भरते. तसेच मुंबईहून हेच अंतर 206 किलोमीटर एवढे भरते. सर्वकडे हिरवाई मनाला अतिशय लोभस वाटत होती. ढग आजूबाजूच्या डोंगरांना लगट करत होते. या निसर्गाच्या देखाव्यांमुळे नजरेचं मात्र पारणं फिटत होतं. कलाडगड किल्ला आहे ना, रस्ता कुठून आहे? रस्ता कुठून आहे असा? अच्छा, ते कोण आहे असा गावातून? इथे झेंडा बिंद आहे तिथून. अच्छा, आहे रस्ता, पायवाट आहे का? म्हणजे लक्षात येईल का कोणाला घेऊन जावं लागेल सोबत? घेऊन नाही जावं लागेल, लक्षात येईल ना. इथं असा झेंडा लावलेला आहे, तिथून वरती थोडं चिकट असेल. अच्छा, चिकट असेल थोडा रस्ता, एक दोन ठिकाण चिकट असेल थोडा. धन्यवाद दादा. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पाटील, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा ट्रॅव्हलर प्रशांत या आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आजची जी भटकंती आहे ती आपली नगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कलाडगड, जो की हरिश्चंद्रगडाच्या अगदी शेजारील किल्ला येतो, म्हणजे मुख्य त्या डोंगरधारेपेक्षा वेगळा झालेला जो एक डोंगर आहे तो म्हणजेच आपला हा कलाडगड. आणि त्याला जाणारा हा म्हणजे इकडे हा रस्ता पाचने गावापासून पुढे येतो. 7 किलोमीटर अंतरावरती पेठेची वाडी नावाचं एक गाव आहे. त्याच्या अलीकडेच 2 किलोमीटर अंतरावरती हा भगवा लावलेला आहे. इथं बोर्ड पण होता पण ते आता नाव पुसलं गेलं आहे. आणि इकडे एक थोडंसं सिमेंटचं एक अशी पत्र्याची एक हे बनवलेली आहे बैठक व्यवस्था. तिथून गडाला वर जाणाऱ्या जी काही वाट आहे ती आहे. तर अशा या नगर जिल्ह्यातल्या एका अपरिचित अशा गडाला आज भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही काही पेठेच्या वाडीत गेलो नाही, वाटड्या वगैरे न घेण्याचं ठरलं आहे. आणि आम्हीच वर चढून जाणार आहोत. आत्ता जवळजवळ वाजले आहेत ते 11:16 झालेत. सकाळी तरी 7 वाजेपर्यंत निघालो होतो. म्हणजे रस्ता जरी चांगला असला, थोडा फक्त हा पासनेच्या जवळपासचा एक 3-4 किलोमीटरचा रस्ता थोडा खराब आहे, पण तरीसुद्धा तो वळणावळणाचा घाटाघाटांचा रस्ता असल्यामुळे साधारणतः 4 तास तर नाशिकपासून कसे लागूनच जातात. म्हणून लवकरात लवकर निघा, कारण हा जो किल्ला आहे हा मुख्य आता पूर्व दिशेकडनं याला एक्सपोजर जास्त आहे, त्यामुळे ऊन वगैरे लागण्याचं त्या सगळ्या गोष्टी असतात. हा मुद्दा आहे. तरी आता गाड्या वगैरे इकडे लावल्यात आम्ही. आणि आज आपल्यासोबत संकेत कारेकर आहे आलेला, त्याच्यानंतर रुनेश आलेला आहे आज परत बऱ्याच दिवसानंतर, आणि तिकडे कृष्णभाऊंनी ऑलरेडी वाट जी आहे ती धरलेली. तो म्हणे लय टाइमपास केला तुम्ही, आता चला म्हणे लवकर. तर आता ट्रेकला सुरुवात करतोय, चला तर मग. थोड्याच वेळाच्या चढाईनंतर आपण येऊन पोचतो ते पहिल्या कातळकोरीव पायऱ्यांच्या टप्प्यांवर, जेथे आता आपल्याला शेंदूर लावलेला दिसून येतो. त्यानंतरची वाट ही आल्हाददायक अशा गर्द झाडीतून जाते. अगदी गडमाथ्यापर्यंत गडाची चढण ही सरळसोट आहे, त्यामुळे आपली दमछाक होते हे खरं. अजून थोड्या चढाईनंतर आपण गडाच्या शेवटच्या कातळ कोरीव टप्प्यांपर्यंत येऊन पोहोचतो.
शेवटचा कातळकोरू टप्पा पार केला की आपण पोहोचतो ते गडावरील भैरोबांच्या गुहेत. गुहेच्या मुखाशी वाघशिल्प आपले स्वागत करते, तसेच दोन नागशिल्प देखील येथे आपल्याला दिसून येतात. त्याचसोबत गडाचे रक्षणकर्ता भैरोबा गुहेत विराजमान असलेले दिसून येतात. भैरोबांचे दर्शन घेऊन कडा उजवीकडे व दरी आपल्या डाव्या हाताला ठेवत पुढे चालू लागावे. गड हा मुख्यतः उत्तर दक्षिण असा पसरलेला आहे. या वाटेत पुढे जाताना एक बुजलेलं पाण्याचं टाकं आपल्याला लागतं. भैरोबाच्या ठिकाणावरनं मागील बाजूने वाट वरती जाते आणि आत्ता मगाशी ऊन होतं, ऊन सावलीचा खेळ चालू होता, पण आत्ता पूर्ण धुकं या ठिकाणी आलेलं आहे आणि एक नंबर काय म्हणतात ना वातावरण झालं आहे एकदम भारी. तिकडे हरिश्चंद्रगड आहे दूरवर, जो की आता दिसणार नाही, जो पूर्ण धुक्यात हरवला आहे आणि आता धुकं झालं आहे पूर्ण, म्हणजे ऑलमोस्ट एक वाजत आलं आहे. इतकं सुंदर धुकं आहे, मस्त वाटतं एकदम क्लासिक. गडाच्या दक्षिण टोकाच्या अलीकडे आपल्याला गडावरील तीन पाण्याच्या टाक्या लागतात. ह्यांमध्ये आता कड्याची काही दगडं ढासळलेली आपल्याला दिसून येतात. टाक्यांमधील पाणी मात्र स्वच्छ आणि थंड होतं. पाण्याच्या टाक्यांना भेट देऊन आम्ही गडाच्या दक्षिण टोकाकडे निघालो. धुकं असल्यामुळे दक्षिण टोकावरून काहीच दिसलं नाही, म्हणून आम्ही गडमाथ्याकडे निघालो. दक्षिण टोकाकडूनच परत फिरून आपण गडमाथ्यावरचा रस्ता धरावा. गडमाथ्यावर झाडी प्रचंड वाढलेली होती. गडमाथ्यावर आपल्याला दोन वाड्यांचे अवशेष व एक पाण्याचं टाकं दिसून येतं. गडमाथा हा दक्षिणेकडे निमुळता व उत्तरेकडे पसरट झालेला आहे. तर मित्रांनो, आता गडाच्या दक्षिण टोकावर परत आलोय गडाच्या माथ्यावर जाऊन. नेमकं झालं काय की वर गेलो सगळं संपूर्ण धुकं तर होतंच, पण त्यासोबत पाऊस पण आला. पण आता या बाजूचं जे काही वातावरण आहे ते सगळं ओपन झालेलं आहे आणि इकडे दिसतोय तो आपल्या सगळ्यांचा लाडका, सर्वांना आवडणारा असा हरिश्चंद्रगड. त्याचं जे तारामती शिखर आहे ते आपल्याला वरती दिसतंय. त्याच्या बाजूला तिकडे पुढे जर गेलात तर पुढे मग हे जे तिकडचे जे पुण्याकडचे जे किल्ले चालू होतात सगळे, ते सगळे दिसतात आणि कोकणकडे अगदी ह्या इथेच आहे, म्हणजे ह्या डोंगराच्या नंतर तिकडे. त्यानंतर मग इकडे आलात तर हा नापत्याचा डोंगर आहे, किंवा मग इकडे आपला रतनगड आहे. रतनगडानंतर रतनगडाच्या शेजारी इकडे आजोबा आहे, त्याच्यानंतर रतनगड आहे, त्याच्यानंतर कुट्टासुळका आहे. त्याच्यानंतर जर इकडे पुढे गेलात तर आपल्याला जे गवळदेव घनचक्कर आणि जो आपला शिरपुंजेचा जो भैरवगड आहे तो इकडे दिसतो या बाजूला. आणि त्यासोबतच जर बघायला गेलं तर ह्या बाजूला अजून जो आपला मोरोशीचा जो भैरवगड आहे तो पण दिसू शकतो, पण वातावरण एवढं क्लिअर नाही आहे. तर मग अशी बॅटरी संपली आणि आत्ता म्हणजे जे काही आता हे सगळे ढगाचे पुंजके आहेत ना ते डोंगराला लगट करतायत आणि इतकं सुंदर वातावरण झालं आहे, अतिशय विहंगम असं वातावरण झालेलं आहे. तर आपण आता एक 360 जो व्ह्यू आहे तो घेणार आहोत. तर तो असा आहे. आणि इकडे आपल्याला ते दूरवर खाली पाचणी गाव आहे, तिथून हरिश्चंद्रचं जे बेस विलेज येते. आणि इकडे आपलं ते जे इथे याचं कलाडगडचं बेस विलेज आहे, म्हणजे जिथं तो रस्ता जो आहे पाचणीकडे येणारा तो पुढे येऊन संपतो, ते ती पेठेची वाडी जी आहे ती इथं खाली आहे. तिला आपण काय गेलो नव्हतो, अलीकडनंच आपण वर चढायला सुरुवात केली होती. खूप भारी वातावरण आहे. आता थोडंसं जरा पेटपूजा करणार आहोत. आता धुक्याच्या बॅकग्राऊंडला आता थोडी पेटपूजा सुरू झालेली आहे आणि पोरांनी आता हे इकडे फुटाने आहेत. त्याच्यानंतर मग अशी संकेतने आता आपल्याला हाईड अँड सिकचे जे बिस्किट होते ते दिले होते. भाऊंनी क्रीम रोल आणि राजगिऱ्याचे लाडू असा
उपवास प्लस वेगळा जो काही असेल तो कॉम्बिनेशन केलेला होता. आणि इकडे आता सगळं धुकं परत पुन्हा एकदा यायला लागलंय. तर आपण आल्या वाटे परत निघालेलो आहोत. थोडा वेळ उघडीप दिली होती पावसाने पण आणि धुक्याने पण, पण ती परत नव्याने धुकं आता येऊन गेलंय. ज्या वाटेने आपण येतो त्याच वाटेने आपल्याला रिटर्न जायचं असतं अगदी त्या भैरोबाच्या मंदिरापासून. तिथून खालपर्यंत किंवा खालून वरती येत असताना तीन टप्पेत भैरोबाच्या इथं येत असताना, अरे सॉरी सॉरी खाली लक्ष नव्हतं वाटेवरती दगड आला मध्ये. तर भैरोबाच्या मंदिरापासून जर समजा आपण खाली उतरत असू किंवा खालून वरती असू तर तीन टप्पे येतात. त्याच्यातला भैरोबाच्या जवळचा थोडा म्हणजे ते तिघे थोडे पावसाच्या दिवसात अवघड आहेत एवढं मात्र नक्की. कारण पाऊस जर असेल कंटिन्यू तर ते स्लिपरी होतं अगदी. मलाही बऱ्याच ठिकाणी शूट घ्यायला जमलं नाही किंवा आम्हीही सटकत होतो त्या ठिकाणी. तिथं खाचा खोचा आहेत म्हणजे काय ना दगडामध्ये पायऱ्या कोरल्या आहे, तर आपण ते चढून येऊ शकतो तो काही विषय नाही आहे. पण हा खरंच म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात करण्याला एक किल्ला आहे. कारण जर पावसात आलो तर हे गवत वगैरे वाढलेलं असतं म्हणून अवशेष दिसत नाही तो भाग वेगळा. पण अगदी खडी चढणे आणि तिथं ते खाचा आहेत त्यामुळे तिथे खूप म्हणजे काय म्हणतात ना स्लिपरी होऊ शकतं. आणि उन्हाच्या दिवसात आलो तर काय होतं पूर्व दिशेला एक्सपोजर त्याला आहे त्यामुळे उन्हामुळे तो दगड तापू शकतो. मग लवकर या म्हणजे तुम्हाला लवकर चढून जाल. पण बाकी असं काही ते अवघड मात्र नाही आहे की तुम्हाला चढता येणार नाही काही नाही वगैरे. तुम्ही रेग्युलर ट्रेकर असाल तर तुम्ही येऊ शकतात त्या, फक्त थोडं सांभाळून यायचं आहे एवढाच भाग आहे. आणि बाकी मग आपण वरती जे काही पाण्याचे टाकी वाड्याचे अवशेष एक पाण्याची टाकी वगैरे बघितलीच, पण पाऊस वगैरे असल्यामुळे तिथून लवकर निघावं लागलं. आणि माशाही खूप त्रास देत होत्या, त्या जंगली माशा होत्या की काय. तर असं आहे आता परतीचा प्रवास सुरू केला आहे. अजून आपला हिस्ट्री वगैरे विषयी बोलायचं राहिले ते बोलूया थोड्या. परत जाताना गडावर असणाऱ्या अजून एका गुहेचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही केला, पण धुकं पाऊस आणि वाढलेली झाडी यामुळे त्या गुहेपर्यंतची वाट काय आमच्या लक्षात आली नाही. तर मित्रांनो आता ट्रेक पूर्णत्वास आलेला आहे आणि काय म्हणता ना पाऊसाने आमच्या बरोबर चांगला मजाक केलेला आहे, चांगली मस्करी केलेली आहे की आम्हाला खाली उतरवल्यानंतर तो पूर्णपणे थांबला आहे. याही वेळेला ड्रोन फक्त बारगडलाच आहे मी सोबत, बाकी काही नाही आहे अशी गोष्ट आहे. बाळगला आहे तो, पण तो बारगडला आहे अशी गोष्ट झाली. आणि किल्ला इकडे होता आपला, पण खरंच किल्ला जो आहे ना तो पावसात करण्याची अजिबात गरज नाही. त्याला राईट टायमिंग जर असेल तर तो हिवाळा हाच आहे. कारण कंटिन्यू पाऊस होता उतरताना आणि ते जे तीनही पॅच होते छोटे मोठे त्या सगळ्या ठिकाणी निसरडे झालेले होते, त्यामुळे खूप हळूहळू उतरावं लागलंय. त्यामुळे पावसाच्या दिवसात येऊच नका हेच मी तुम्हाला रेकमेंड करेल. बाकी गडाचा असा विशेष काही इतिहास नाही आहे की काहीतरी विशेष घडलं असेल असं. हरिश्चंद्राच्या प्रभावळीमध्ये हा जो आहे कलाडगड येतो, त्याच्यानंतर कुंजरगड ज्याला कोंबडागड पण म्हणतात तो येतो, आणि जो आपला शिरपुंजाचा भैरवगड येतो पण येतो. तर नेमकं वरती वातावरण पण क्लिअर नव्हतं एकदा झालं ते तुम्हाला मी दाखवलंच आहे. तर आता परतीचा प्रवास सुरू करतोय, बऱ्याच वेळ पण झालेला आहे. आम्ही शूटिंग करत रमत गमत त्याच्यानंतर धुके पावसामुळे उतरायलाही बऱ्याच वेळ गेला. तर असं सगळं या किल्ल्याची एकूण उंची जवळजवळ 3300 फूट आहे जवळजवळ. आणि आता निरोप घेतोय, निघतोय आता. तर एवढं बोलून मी थांबतो आणि नक्की एवढंच म्हणेल की काळजी घ्या स्वतःची, आपल्या परिवाराची सुद्धा, आणि जवळच असणाऱ्या असंच एखाद्या ऐतिहासिक वारशी सुद्धा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पाटील.